नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जी काय LLB CET आहे आपली 3 वर्षाच्या कोर्ससाठी आणि 5 वर्षाच्या कोर्ससाठी, तर यामधला जो काही आपला एरिया आहे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर, तर याचा पार्ट आपण या ठिकाणी आज 4 बघणार आहोत. की यापूर्वी जे आहे तर 3 पार्ट आपण या ठिकाणी कवर केलेली आहे आणि आजचा जो काही पार्ट आहे आपला, तर हा पार्ट हा चौथा पार्ट या ठिकाणी असणार आहेत. की जे आपण परीक्षाभिमुख अशा ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत, तर ते आपण या ठिकाणी कवर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर चला तर मग आपण स्टार्ट करूया या आजच्या आपल्या सेशनला. तर त्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, का हे जे काही आपलं चॅनल आहे ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा, तर ते आपल्या जे काही विद्यार्थी आहे तर त्यांच्यामध्ये शेअर करा आणि आपलं चॅनल त्यांना निश्चितपणे सबस्क्राईब करायला सांगा. ओके, तर चला तर मग आपण स्टार्ट करूया या आजच्या आपल्या सेशनला. तर आज जे आहे आपण, तर ते मुख्य करून जे आहे तर ते निधन वार्ता या ठिकाणी कव्हर करणार आहोत. की जे 2021 आणि 2022 या वर्षात जे काही प्रख्यात व्यक्ती आहेत तर त्या या ठिकाणी निधन पावल्या, तर त्यांच्यावरती या ठिकाणी प्रश्न विचारायची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. तर त्यांनी त्यांचे काही प्रसिद्ध जे बायोग्राफी असतील, ऑटोबायोग्राफी असतील, तर ते या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं, किंवा त्यांचे जन्मस्थान या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं, किंवा त्यांच्या कार्याबद्दल देखील या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. ते कोणत्या क्षेत्रात इमिनेंट आहे म्हणजे प्रख्यात आहे, तर ते देखील या ठिकाणी विचारलं जाण्याची शक्यता एक्झाममध्ये नाकारता येत नाही. म्हणून हे जे काही स्पेशल सेशन आहे आपण, तर हे निधन वार्तावरती या ठिकाणी आपण जे मागील 1 वर्ष जो आहे तर त्यामधील जे काही प्रख्यात व्यक्ती निधन पावल्यात, तर त्यांच्याविषयी आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तर आपण जर या ठिकाणी जनरल नॉलेज विथ करंट अफेअर याचा जो सेक्शन बघितला, तर आपल्याला करंट अफेअर हे जे काय टॉपिक आहे तर ते मागील 1 वर्षाचं विचारलं जाणार आहे. तर असं या ठिकाणी आपल्या सिलेबसमध्ये सांगण्यात आलंय. तर त्या दृष्टीनं आपण मागील 1 वर्षाचे जे आहे तर ज्या काही प्रख्यात व्यक्ती निधन पावल्यात, तर त्याविषयी या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर यामध्ये माझ्या मते 1 किंवा 2 मार्क तरी या लेक्चरमधून अपेक्षित आहे, की जे आपल्या CET जी काही CET आहे आपली आगामी येणारी, तर त्यामध्ये विचारले जाण्याची या ठिकाणी शक्यता आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया या आजच्या आपल्या सेशनला. तर या ठिकाणी आपण जी प्रथम जी आहे तर या ठिकाणी व्यक्ती बघूयात की आपल्या लेक्चरची, तर या ठिकाणी लता मंगेशकर. ओके, तर लता मंगेशकर जे आहे तर त्यांचा या ठिकाणी जे आहे तर ते निधन झालंय 6 फेब्रुवारी 2022 मध्ये. ओके, कधी झालं तर 2022 मध्ये. तर आपल्याला या ठिकाणी जे आहे तर त्या डेट या ठिकाणी लक्षात ठेवणं महत्त्वाचं नाही, पण त्यांना जी काही त्यांची जी काही मूळ नावं असतील तर यासारख्या गोष्टी, किंवा त्यांना जी टोपण नावं असतील, किंवा त्यांची जी काही त्यांनी मिळवलेले जे काही पुरस्कार असतील किंवा मानसन्मान असतील, तर ते या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी लता मंगेशकर जे आहे तर त्यांचं निधन या ठिकाणी 6 फेब्रुवारी 2022 रोजी ब्रिज कँडी रुग्णालय मुंबई या ठिकाणी झाला. तर यांचा जो काही जन्म आहे तर तो कुठे झालेला आहे, तर तो इंदोर मध्य प्रदेश येथे. ओके, तर त्यांचा जन्म कुठे झालेला आहे तर इंदोर मध्य प्रदेश येथे. ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे की एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की लता मंगेशकर यांचा नुकतंच निधन पावलेल्या 22 फेब्रुवारी 2022 मध्ये निधन पावलेलं जे गायिका लता मंगेशकर यांचं जन्म कुठे झाला, तर त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील 2-3 पर्याय दिलेले असतील आणि त्या ठिकाणी 1 पर्याय इंदोर मध्य प्रदेश असेल, तर आपण या ठिकाणी काय टिक करायचंय, तर इंदोर मध्य प्रदेश. ओके, तर या पद्धतीचे प्रश्न असतील तर हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून जस्ट सांगितलं. ओके, तर त्यांचं मूळ नाव काय होतं तर हेमा मंगेशकर. ओके, तर जरी आपण त्यांना लता मंगेशकर या नावाने ओळखत असलो तरी त्यांचं मूळ नाव काय होतं तर ते हेमा मंगेशकर. ओके, आणि लता दीदींना काही टोपण नावं होती तर ती सॉरी लता मंगेशकर यांना काही टोपण नावं होती तर त्यापैकीच एक लता दीदी असेल, भारतीय गान कोकिळा असेल, किंवा नाईट अँगल्स ऑफ इंडिया असेल, किंवा क्वीन्स ऑफ मेलडी असेल. ओके, तर त्यांना आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या नावाने त्यांना जी टोपण नावाने नाही ओळखलं जात नव्हतं आणि जे आहे तर ती त्यांची टोपण नावे या ठिकाणी दिलेली असते, एखादा जो पर्याय आहे तर तो वेगळा काहीतरी दिलेला असेल, तर तेव्हा आपल्याला ही नाव देखील माहिती असणं गरजेचं आहे. तर असंच मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो आणि पुढे आपण एकदम फास्ट मूव्ह होऊयात, की जेणेकरून आहे तर 20 ते 25 मिनिटात या ठिकाणी आपलं लेक्चर कव्हर होईल. तर टोपण नावं कोणती आहे त्यांची, तर लता दीदी, भारतीय गान कोकिळा, नाईट अँगल्स ऑफ इंडिया, क्वीन्स ऑफ मेलडी. ओके, तर आता त्यांना जे आहे तर ते त्यांचं मूळ नाव हेमा होतं, पण त्यांना जे लता हे नाव कसं पडलं तर त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या भाऊबंद नाटकातील लतिका या
महिला चित्रपटाचं जे काही पात्र होतं तर त्याच्यावरून म्हणजे त्या तुझे काही पात्र होतं तर त्याचं नाव लता या ठिकाणी होतं. ओके, तर त्या लतिका पात्रावरून यांचं नाव काय पडलं तर त्या या ठिकाणी लता, म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी ते लतिकाची भूमिका केली होती. तर त्यावरनं त्यांचे त्यांचे जे काही वडिलांचं एक नाटक होतं भाऊबंद या नाटकात त्यांनी, ओके, तर ही भूमिका केल्यामुळे त्यांना पुढे लता याच नावाने ओळखलं जाऊ लागलं. तर 1955 मध्ये त्यांनी रामराम पाहुणे मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा काय दिलं तर संगीत या ठिकाणी त्यांनी दिलं. त्यानंतर माता एक सपूत की दुनिया बदल दे तू, त्यांचे हे जे काय होते तर ते पहिले हिंदी गाणे होते होते. तर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांचं पहिलं हिंदी गाणं कोणतं, तर माता एक सपूत की दुनिया बदल दे तू हे त्यांचं जे होतं. तर गजाभाऊ हे जे काही मराठी चित्रपट होतं तर त्यातील हे एक गाणं होतं की माता एक सपूत की दुनिया बदल दे तू. ओके, तर त्यासाठी त्यांनी त्या त्या ठिकाणी त्यांनी हिंदी गाण्यात पहिल्यांदा पदार्पण या ठिकाणी केलं. तर हे देखील महत्त्वाचं आहे. तर 1999 तर 2005 दरम्यान ते वरिष्ठ सभागृहाच्या खासदार होते. वरिष्ठ सभागृह म्हणजे कोणतं तर राज्यसभा. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती काही सदस्य जे आहे तर ते राज्यसभेवरती काही म्हणण्यापेक्षा 12 सदस्य नामनिर्देशित करतं की ज्यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी आहे तर ते आपल्या जे राज्य जे आपले राज्यकर्ते आहेत तर त्यांना व्हावा किंवा जे जनतेसाठी व्हावा. तर यासाठी 12 व्यक्ती जे आहेत राष्ट्रपती या ठिकाणी राज्यसभेवरती नामनिर्देशित करत असतात. तर त्या ठिकाणी ह्या देखील 1999 ते 2005 दरम्यान वरिष्ठ सभागृहाच्या काय होता तर सदस्य खासदार होत्या किंवा सदस्य होत्या. ओके, तर जे लता दीदींना मिळालेले जे काही सन्मान आहे तर ते आपण या ठिकाणी बघूयात. तर त्यांना भारतरत्न 2001 मध्ये देण्यात आला, त्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, त्याच्यानंतर 1965 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला, त्याच्यानंतर 1989 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देखील त्यांना या ठिकाणी देण्यात आला, त्याच्यानंतर सॉरी महाराष््र शासनाचा पुरस्कार 1965 मध्ये देण्यात आला आणि दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना या ठिकाणी 1989 मध्ये देण्यात आला आणि फिल्मफेअर पुरस्कार जो आहे तर तो 1983 मध्ये देण्यात आला. त्याच पद्धतीने त्यांना फ्रान्स सरकारचा लिजन ऑफ द ऑनर 2009 पुरस्कार देखील या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे. तर त्यांना महत्वाची मिळालेली पुरस्कार कोणती तर भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार 1989, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 1993 आणि फ्रान्स सरकारचा लिजन ऑफ द ऑनर 2009. तर ही महत्वाची त्यांची काही महत्वाची पुरस्कार आपण या ठिकाणी बघितली. ओके, तर फक्त लिजन ऑफ द ऑनर याच्यावरती किंवा दादासाहेब फाळके पुरस्कार यावरती त्या प्रश्न विचारू शकतात किंवा त्यांना भारतरत्न कोणत्या साली देण्यात आला तर या ठिकाणी आपल्याला साल माहिती असणं गरजेचं आहे. तर 2001 तर काहीच गोष्टींचे साल सगळेच नाही की पद्मविभूषण कधी मिळालं किंवा काय. तर भारतरत्न जे आहे तर तो सर भारताचा सर्वोच्च जे आहे तर तो सन्मान आहे किंवा जो आहे तर ऑनर आहे. तर त्याची डेट या ठिकाणी किंवा त्याचं साल या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि फ्रान्स सरकारचा लिजन ऑफ द ऑनर 2009. त्याच्यानंतर जी पुढील निधन पावलेली व्यक्ती आहे का ज्यांचा मृत्यू 18 जून 2021 इथे 19 झालंय तर 21 आहे ते चुकून झालंय. ओके, तर पुढील जी व्यक्ती आहे तर ती मिल्खा सिंग सगळ्यांना माहितच असेल कारण जे आहे तर ते भाग मिल्खा भाग हा मूवी प्रत्येकाने बघितलाच असेल. तर यांचा मृत्यू कधी झाला तर 18 जून 2021 रोजी आणि त्यांचं जे काही जन्मस्थळ आहे तर ते पाकिस्तानमधील पंजाब. आता ज्या पद्धतीने आपलं भारत पंजाब आहे तर पाकिस्तानचं जो काही प्रांत आहे तर त्या पंजाब प्रांतात त्यांचा या ठिकाणी जन्म झाला आणि ज्यावेळेस आपल्या देशाची फाळणी झाली तर त्यावेळेस जे आहे तर ते त्यांनी भारतात राहणं या ठिकाणी पसंत केलं. ओके, तर हे देखील आपल्याला माहिती असणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना जे आहे तर ओळख त्यांची जी काही ओळख काय आहे तर ते एक प्रख्यात धावपटू या ठिकाणी आहे. तर आपल्याला जे एक्झाममध्ये प्रश्न काय विचारला जाऊ शकतो शक्यतो मृत्यू वगैरे यांच्या ज्या काही डेट्स आहे ना ते तर आपल्याला विचारलं जाणार नाही पण त्यांची ओळख किंवा त्यांचं जन्मस्थळ कारण काय काही लोकांचं जन्म अशा ठिकाणी झाला आहे की थोडं आपल्याला आपण देखील शॉकिंग असतो त्याबद्दल किंवा माहिती नसते ती गोष्ट आपल्याला. ओके, तर त्यांचा जन्म जे आहे तर ते पाकिस्तानमधील पंजाबमध्ये झाला आहे आणि यांची जी काय आहे तर जन्माची जी काही डेट आहे तर किंवा दिनांक आहे तर मी याच्यासाठी दिलं नाही कारण याच्या रेकॉर्डनुसार जे आहे तर थोडी तफावत आहे तर त्याच्यामुळे मी काही दिलं नाही. अशा गोष्टी ज्या आहेत तर आपल्या सीईटी असेल किंवा कोणती स्पर्धा परीक्षा असेल तर ज्या गोष्टी कन्फ्युजिंग किंवा कॉन्फ्लिक्ट असतात की म्हणजे संदिग्ध असतात तर ते या ठिकाणी विचारल्या जात नाहीत. ओके, तर त्यांची ओळख जी आहे तर ते प्रख्यात धावपटू आणि त्यांना काय म्हणतात तो फ्लाइंग सिख. तर आता खालीलपैकी जे आहे तर त्यांना काय त्यांची ओळख आहे तर हे या ठिकाणी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर जे आहे तर त्यांनी काही दिवस भारतीय सैन्यात देखील या ठिकाणी काम केलेलं आहे. ओके, तर त्यांचे जे काही आत्मचरित्र आहे तर ते आहे
द रेस ऑफ माय लाईफ. आता आपल्याला डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं की मिल्खा सिंग यांचं जे आहे तर ते आत्मचरित्र कोणतं, तर ते आहे द रेस ऑफ माय लाईफ. आता निश्चितपणे तर ते एक प्रख्यात धावपटू आहे, तर ते रेस संदर्भातच काहीतरी असेल, पण आपल्याला ऑप्शनमध्ये अशी काही नावं दिलेली असतात की आपण त्या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जातो. ओके, तर आपण लक्षात ठेवायचं द रेस ऑफ माय लाईफ किंवा द रेस असं पण काहीतरी दिलेलं असेल ऑप्शनमध्ये, तर आपण व्यवस्थित वाचायचं आहे. आणि द रेस ऑफ माय लाईफ हे जे आहे तर हे त्यांचं आत्मचरित्र आहे, आणि त्याच्यासाठी सहलेखिका होत्या सोनिया सावलंका. ओके, तर सोनिया सावलंका ज्या आहे सहावरती अनुसार आहे सावलंका, तर ह्या ज्या आहेत तर ह्या त्यांच्या काय आहे तर कन्या आहे. ओके, तर त्यांच्या बरोबर म्हणजे ते ज्या आहे तर त्या सहलेखिका आहे त्यांच्या आत्मचरित्राच्या द रेस ऑफ माय लाईफ. हे एक महत्त्वाचं आहे, तर त्यांना काय म्हणून ओळखलं जातं तर फ्लाइंग सिख म्हणून ओळखलं जातं. ओके, त्यानंतर त्यांचा जन्म कुठे झाला तर पाकिस्तानमधील पंजाब येथे. ओके, आणि त्यांच्याविषयी जे आहे तर ही महत्त्वाची एक माहिती मी पुढच्या स्लाईडमध्ये दिली, तर ती तुम्ही वाचून घ्या. तर त्यातलं फक्त महत्त्वाचंच मी या ठिकाणी सांगेल, तर रोम ऑलिम्पिकमध्ये 1960 ते चौथ्या क्रमांकावरती होते, का जी 400 मीटरची रेस या ठिकाणी होती. तर ज्यांनी भाग मिल्खा भाग मूवी बघितला असेल तर त्यांना ही रोम ऑलिम्पिकची जी स्टोरी आहे तर ती माहिती असेल. तर त्यांच्या आयुष्यावरती जे आहे तर भाग मिल्खा भाग ही भूमी हे जे काय आहे तर हे चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला होता, आणि त्यात जे आहे तर ती भूमिका कोणी केली होती तर फरहान अख्तर यांनी जे आहे तर ते मिल्खा सिंग याची भूमिका केली होती. आणि ह्या जे काही मूवीचे किंवा ह्या जे काही चित्रपट आहे तर त्याचे दिग्दर्शक कोण होते तर राकेश मेहरा. ओके, आणि या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतंय का पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अयुब खान, तर यांनी त्यांचं नाव या ठिकाणी काय केलं होतं तर फ्लाइंग सिख असं ठेवलं होतं. ओके, तर हे फ्लाइंग सिख नाव कोणी ठेवलं होतं तर पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांनी त्यांचं नाव या ठिकाणी फ्लाइंग सिख ठेवलं होतं. तर त्यानंतर जे आहे तर त्यांना पद्मश्री मिळाला होता, तर 1959 त्यांना पद्मश्री या ठिकाणी देण्यात आला होता. आणि लंडनमधील जे काही मादाम तुसा संग्रहालय आहे तर त्या ठिकाणी त्यांचा त्यांच्या कार्याबद्दल जे आहे तर ते मेनाचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. ओके, तर आपल्याला एक माहिती असणं गरजेचं आहे की मादाम तुसा हे जे काही संग्रहालय आहे तर हे कुठे आहे तर हे लंडनमध्ये. ओके, तर त्यासाठी मी हा मुद्दा म्हणून हा पॉईंट घेतला आहे. तर मादाम तुसा हे जे काही संग्रहालय आहे तर ते कुठे आहे तर ते लंडनमध्ये, आणि त्या ठिकाणी जे आहे तर वेगवेगळे जे काही भारतीय प्रख्यात व्यक्ती असतील तर त्यांची मेनाचे पुतळे या ठिकाणी जे आहे तर ते उभारण्यात आलेले आहे. तर ही माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. पुढील जी काही निधन पावलेली आपली व्यक्ती आहे तर ती आहे सिंधुताई सपकाळ. आता यांचा जन्म कधी झाला तर 14 नोव्हेंबर 1947 कुठे तर पिंपरी मेघे या ठिकाणी त्यांचा जे आहे तर पिंपरी मेघे वर्धा या ठिकाणी जे आहे तर त्यांचा जन्म झालेला आहे. ओके, तर आपल्याला त्यांचं जन्माचं ठिकाण या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, तर ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर त्यांचं निधन जे आहे तर ते 4 जानेवारी 2022 रोजी पुणे या ठिकाणी झालंय. आता त्यांना काय टोपण नावाने ओळखलं जातं तर अनाथांची माय किंवा माई किंवा चिंदी या नावाने जे आहे तर ही त्यांची टोपण नावं या ठिकाणी आहे. आता अनाथांची माय का, तर त्यांनी या ठिकाणी जे आहे तर ते वेगवेगळे जे बालसदन असतील किंवा बालकांच्या संगोपनासाठी वेगवेगळे कार्य केलं असेल तर त्याच्यासाठी त्यांना माय देखील किंवा अनाथांची माय का जे अनाथ मुलं असतील तर त्यांच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची जी बालसदन उभारली की ओके, तर त्याच्यामुळे त्यांना जे आहे तर ते अनाथांची माय म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, किंवा त्यांना माई किंवा चिंदी या नावाने देखील ओळखलं जातं, किंवा त्यांची ही जी आहे तर ती टोपण नाव आहे. तर त्यांचं एक आत्मचरित्र आहे मी वनवासी. आता आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते, तर मी वनवासी हे त्या पर्याय हे जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर सिंधुताईंच्या जीवनावरती आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा जो काही मराठी चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित झाला होता तर त्याच्यात जे आहे तर तेजस्वी पंडित यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी साकारली होती. तर मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात जे आहे तर सॉरी मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात सिंधुताई सपकाळ यांची भूमिका खालीलपैकी कोणी साकारली होती तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, तर ती आहे तेजस्विनी पंडित यांनी. आणि त्यांना या पद्धतीने जे आहे तर खूप सारे असे पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहे, जसं पद्मश्री असेल 2011 त्यांना या ठिकाणी मिळाला, त्यानंतर नारी शक्ती पुरस्कार 2017 या ठिकाणी मिळाला, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार की जो महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो तो देखील मिळाला, त्यानंतर अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2010 महाराष्ट्र शासनाचा तो देखील मिळाला, अहमदिया मुस्लिम शांतता पुरस्कार 2014 हा देखील मिळाला आहे. त्याच्यानंतर जे आहे तर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडनं त्यांना जीवनगौरव पुरस्कार देखील या ठिकाणी देण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडनं त्यांना जीवनगौरव पुरस्कार हे देखील त्यांना देण्यात आलेला आहे. तर त्यांनी ज्या या ठिकाणी आहे तर ते वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या, जसं की ममता बाल सदन असेल की जे पुरंदर तालुक्यात आहे. ओके, पुरंदर तालुका पुण्यामध्ये आहेत. ओके,
त्याच्यानंतर बालनिकेतन असेल हडपसरमध्ये, त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह की जे चिखलदरा, ओके चिखलदरा कुठे तर या ठिकाणी अमरावतीमध्ये, ओके किंवा अभिमान बाल भवन असेल वर्धामध्ये, त्याच्यानंतर गोपिका गायरक्षण केंद्र असेल ते देखील त्यांनी वर्ध्यामध्ये या ठिकाणी जे आहे तर ते हे संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्यानंतर माल जे आहे तर ममता बाल सदन सासवड का जे मी यापूर्वी सांगितलं आय थिंक, ओके तर या पद्धतीचं जे आहे तर ते त्यांचं कार्य आहे का जे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर पुढील जी व्यक्ती आहे तर ती आहे पंडित बिरजू महाराज. आता एक मागचं मला सांगावं असं वाटतं की सिंधुताई सपकाळ यांचा आत्मचरित्रावरती प्रश्न विचारण्याची या ठिकाणी शक्यता आहे, ओके किंवा त्यांची टोपण नावे, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर पुढील जे आपली निधन पावलेली व्यक्ती आहे तर ती आहे पंडित बिरजू महाराज. आता यांचं जे काय मूळ नाव आहे तर ते काय आहे तर ब्रिजमोहन नाथ मिश्रा, ओके तर त्यांचं मूळ नाव काय आहे तर ब्रिजमोहन नाथ मिश्रा, ओके तर ब्रिजमोहन ते एकत्र आहे नाथ मिश्रा, मूळ नाव काय आहे तर ब्रिजमोहन नाथ मिश्रा, हे देखील आपल्याला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं की पंडित बिरजू महाराज यांचं नाव काय, तर ते आहे ब्रिजमोहन नाथ मिश्रा. त्याच्यानंतर त्यांचा जो जन्म आहे तर तो कुठे झाला तर हंडिया अलाहाबाद इथे या ठिकाणी त्यांचा जन्म या ठिकाणी झाला. आणि निधन कुठे झालं तर 17 जानेवारी 2022 दिल्ली येथे या ठिकाणी त्यांचं निधन झालंय. तर त्यांना काही मिळालेली पुरस्कार आहे तर ती आपण बघूयात. 1964 त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता 1964. 1968 त्यांना या ठिकाणी भारत सरकारतर्फे जे आहे तर त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला, ओके तर तो त्यांना काय मिळाला तर पद्मविभूषण या ठिकाणी मिळाला. आता आपल्याला माहिती पाहिजे की पंडित बिरजू महाराज हे कशाच्या संदर्भात आहे आणि आपल्याला पर्यायात वेगवेगळे जे आहे तर ते ऑप्शन या ठिकाणी दिलेले असतील, ओके तर ते जे आहे तर प्रसिद्ध भारतीय नर्तक आहे, संगीतकार आहे आणि गायक देखील या ठिकाणी आहेत, ओके तर त्यांच्याबद्दल काय माहिती असणं ओळख किंवा त्यांची काय, तर ते एक प्रसिद्ध भारतीय नर्तक आहे, संगीतकार आहे आणि गायक आहे. जर आपल्याला ऑप्शनमध्ये संगीतकार आणि गायक हे जरी ऑप्शन असले पण सगळ्यात जे आहेत प्रभावी जे उत्तर असेल तर ते नर्तक, ओके तर ते कथक नृत्याच्या लखनौ कला जे आहे, लखनौ जे घराणं आहे, ओके कथक नृत्याच्या लखनौ कला का कालका बिदादीन घराण्यातील आहे, ओके आता हे कला झालंय ते माझ्याकडनं चुकलं आहे, तर कालका बिदादीन घराण्यातील आहेत, तर ते कथक नृत्याच्या का म्हणजे जे कथक नृत्य करतात ते, तर कथक नृत्याच्या लखनौ कालका बिदादीन घराण्यातील ते या ठिकाणी आहेत, ओके तर हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे का. ते जर आपल्याला असं विचारलं की नर्तक आहे पण ते कोणत्या जे नृत्याशी, कथक आहे की कथकली आहे का किंवा भरतनाट्यम आहे, तर हे आपल्याला ज्या वेळेस आपण या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जातो तर ते कथक नृत्याशी या ठिकाणी संदर्भित आहे, ओके तर हे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर पंडित बिरजू महाराजांचं नाव काय आहे तर ब्रिजमोहन नाथ मिश्रा, ओके त्यांचा जन्म कुठं झाला तर हंडिया अलाहाबाद येथे, त्याच्यानंतर त्यांना मिळालेली पुरस्कार कोणती तर 1964 संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 1968 पद्मविभूषण पुरस्कार, आणि त्यांची ओळख भारतीय नर्तक संगीतकार आणि गायक, ओके आणि ते कोणत्या नृत्याशी संदर्भित आहे तर ते कथक नृत्याचे, आणि त्यांचं जे काही घराणं आहे तर ते या ठिकाणी कोणतं आहे तर ते कथक नृत्याचं जे आहे तर लखनौचं कालका बिदादीन घराणं या ठिकाणी आहे. आता ज्या वेळेस आपण बघितलं की या ठिकाणी आपण काही पद्मविभूषण प्राप्त व्यक्ती ज्या आहेत 2021 जो काही त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे प्रभा अत्रे, तर हे कोणत्या घराशी घराण्याशी संदर्भित आहे तर हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण जे आहे यापूर्वीचं लेक्चर तर त्यामध्ये आपण या ठिकाणी ते बघितलं आहे, तर त्यांची घराणी देखील या ठिकाणी विचारली जाऊ शकतात. तर पुढील आपली जी व्यक्ती आहे निधन पावलेली तर ती आहे अनिल आवचट, ओके तर यांचा जो काही जन्म आहे तर तो कुठे झाला तर 26 ऑगस्ट 1944 रोजी ओतूर पुणे येथे या ठिकाणी जा आहे, तर तो त्यांचा जन्म या ठिकाणी झाला आहे. त्यांचं जे काही निधन आहे तर ते 27 जानेवारी 2022 रोजी पुणे या ठिकाणी झालं. आता हे काही जन्म तारखा वगैरे आपल्यासाठी महत्वाचं नाही पण त्यांची जी काही ओळख आहे तर ती काय आहे तर ज्येष्ठ लेखक कवी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि चित्रकार ही जी आहे तर त्यांची ओळख आहे. आता त्यांचं शिक्षण जे आहे तर ते काय आहे तर या ठिकाणी MBBS. ओळख काय आहे तर ज्येष्ठ लेखक आहे, कवी आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे, पत्रकार आहे, चित्रकार आहे. शिक्षण जे आहे तर त्यांचं MBBS आहे. आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र हे जे आहे तर व्यसनमुक्तीसाठी त्यांनी स्थापन केलेलं एक केंद्र आहे. त्यांचे जे काही पहिले पुस्तक आहे तर ते पूर्णिया 1969 रोजी त्यांनी प्रकाशित या ठिकाणी केलं किंवा लिहिलं गेलं. आणि सृष्टीत गोष्टीत या पुस्तक जे आहे तर त्याला बाल जे आहे तर साहित्य अकादमीचा जो काही पुरस्कार आहे का बाल साहित्य पुरस्कार तर तो या ठिकाणी मिळालेला आहे. सृष्टीत गोष्टीत या पुस्तकाला साहित्य अकादमीचा
बाल साहित्य पुरस्कार या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे. आणि त्यांचं जे काही पहिलं पुस्तक आहे तो पूर्णिया 1969 रोजी जे प्रकाशित झालं, ओके, तर ते या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी स्थापन केलेली व्यसनमुक्ती जी संस्था आहे तर ते आपल्याला माहिती असणं, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, ओके, आणि त्यांची जी काही महत्त्वाची पुस्तकं आहे तर ती आपण बघूया. कोंडमारा असेल, माणसं असेल, अंधेरनगरी असेल, वाघ्या मुरळी असेल, धागे उभे आडवे असेल किंवा अमेरिका असेल, तर ही त्यांची जी आहे तर ती महत्त्वाची पुस्तकं आहे. तर ती तुम्ही लक्षात ठेवायची, कारण आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की पूर्णिया हे जे काही पुस्तक आहे तर किंवा हे जे काही बुक आहे तर याचे लेखक कोण, तर ते अनिल अवचट, ओके. त्यानंतर जी काही पुढील निधन पावलेली व्यक्ती जी आहे तर आपली ती आहे रमेश देव. तर यांचा जन्म 30 जानेवारी 1919 रोजी झाला. त्याच्यानंतर त्यांचं जे काही निधन आहे, सॉरी 1929 आहे हे, त्यांचा जो काही जन्म आहे तर 30 जानेवारी 1929 रोजी झाला आणि निधन जे आहे तर ते 2 फेब्रुवारी 2022 या ठिकाणी जे आहे तर त्यांचं निधन झालेलं आहे. तर मी ऑलरेडी सांगितलं की डेट काही लक्षात ठेवायची गरज नाही, पण व्यक्ती आपल्याला माहिती असणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर रमेश देव यांचं निधन कधी झालं तर 2 फेब्रुवारी 2022. त्याच्यानंतर त्यांनी 285 अधिक हिंदी चित्रपटांमध्ये या ठिकाणी काम केलं, 190 जे आहे तर मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आणि 30 जे आहे तर ते मराठी नाटकांमध्ये या ठिकाणी त्यांनी काम केलं. आता आपल्याला जर जे रमेश देव तर ते माहिती नसेल, पण या ठिकाणी मी त्यांचा फोटो दाखवला आहे तर ते बघून तुम्हाला कळालं असेल की त्यांनी मराठी चित्रपटात किती भूमिका या ठिकाणी केलेल्या आहे. आणि त्यांचे जे काही वडील होते तर ते छत्रपती शाहू महाराज यांचे कायदेशीर सल्लागार होते, ओके. हे एक महत्त्वाचं आहे की त्यांचे वडील जे आहे तर ते छत्रपती शाहू महाराज यांचे काय होते तर कायदेशीर सल्लागार होते. 1951 पाटलाची पोर या मराठी चित्रपटात त्यांनी कॅमिओच्या स्वरूपात पदार्पण केलं, ओके. मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी जे आहे तर ते कॅमिओच्या स्वरूपात कधी प्रवेश केलं तर पाटलाची पोर हे जे काही मराठी चित्रपट आहे तर यातून, ओके. राजा परंपे दिग्दर्शित जे आहे तर आंधळा मागतो एक डोळा या मराठी चित्रपटातून त्यांनी जे आहे तर ते आपली कारकिर्दीला या ठिकाणी सुरुवात केली. तर राजा परांजपे दिग्दर्शित आंधळा मागतो एक डोळा या मराठी चित्रपटातून त्यांनी जे आहे तर ते आपली कारकिर्दीला सुरुवात केली. घायल वन्स अगेन जो काही 2016 प्रकाशित झाला एक मूवी आहे तर ते या ठिकाणी त्यांचा जो आहे तर तो शेवटचा चित्रपट या ठिकाणी ठरला किंवा होता. या सुकांनो या हे त्यांचं आत्मचरित्र की जे प्रसिद्ध आहे तर हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे. तर 2013 त्यांना 11वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जे आहे तर त्यात त्यांना जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला. आता का देण्यात आला तर तुम्ही बघितलं असेल एवढ्या त्यांचं जे काम आहे तर ते 285 अधिक हिंदी चित्रपट असतील, 190 अधिक मराठी चित्रपट असतील, 30 मराठी नाटकं असतील. तर यामध्ये तर त्यांच्याबद्दल काय तर ते जे आहे तर ते एक नट म्हणून होते, ओके. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर या सुकांनो या त्यांच्या आत्मचरित्र या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं होतं, ओके. तर पुढील जी काही व्यक्ती आहे तर ती बाप्पा लहरी, ओके, प्रत्येकाला माहितच असेल का जे ज्यांना डिस्को किंग म्हणून देखील ओळखलं जातं, ओके. तर खूप सारी अशी जी काही पॉप सॉंग आहे तर ती त्यांनी या ठिकाणी गायली आहे, की जसं मिथुन चक्रवर्तीचं डिस्को डान्सर असेल तर ही जी काही गाणी आहे तर ती कोणी दिली तर ती बाप्पा लहरी यांनी दिली. त्यांचा जन्म आहे तर तो कोलकत्तामध्ये झाला 1952 आणि मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. तर त्यांना श्वसनबाधाचा विकार या ठिकाणी होता तर त्यामुळे त्यांचं झोपेतच या ठिकाणी मृत्यू झाला. तर ओळख त्यांची काय आहे तर संगीतकार आणि राजकारणी, ओके. आणि त्यांचं जे काही बाप्पा लहरी लाहिरी हे त्यांचं नाव नसून जे आहे तर त्यांचं नाव काय आहे तर आलोकेश लहरी, ओके. इथं लहरी झालंय तर ते लाहरी आहे, ओके. तर त्यांचं मूळ नाव काय आहे तर हे या ठिकाणी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे, कारण एक्झाममध्ये आलोकेश लहरी असं म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ते कशाच्या संदर्भात आहे तर संगीतकार वगैरे असे ऑप्शन दिलेले असतील आणि आपल्याला माहीत नसेल, कारण त्यांचं मूळ नाव काय हेच आपल्याला या ठिकाणी माहिती नसतं, तर अशा वेळेस एक्झाममध्ये कन्फ्यूज होऊ शकतो. आणि टोपण नाव जे आहे तर ती बप्पीदा त्यांना असं देखील म्हटलं जायचं आणि डिस्को किंग असं देखील या ठिकाणी त्यांना नावाजलं जायचं. तर 2020 बिग थ्री चित्रपटातलं जे काही भंकास हे जे काही गाणं होतं तर हे त्यांचं अखेरचं या ठिकाणी शेवटी गाणं ठरलं, ओके. 2020 जे बिग थ्री चित्रपटातील भंकास हे त्यांचे अखेरचे गीत या ठिकाणी ठरलं, ओके. तर ही त्यांच्याविषयी माहिती आहे, सगळ्यांना माहितच असेल बप्पीदा, ओके. तर ते फोटोमध्ये मी या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर पुढील जी काही व्यक्ती आहे आपली तर राहुल कमलनयन बजाज, ओके. तर यांचा जन्म कलकत्तामध्ये झाला 1938 आणि निधन जे आहे तर ते 2022 पुणे या ठिकाणी. तर ते बजाज ग्रुपचे अध्यक्ष आहे तर सगळ्यांना माहितच असेल हे, पण तरी मी एक इन्फॉर्मेशनसाठी या ठिकाणी जे आहे तर ते सांगतोय. तर 2001 त्यांना पद्मभूषण देण्यात आलं होतं आणि
2006 ते 2010 दरम्यान जे आहे तर ते राज्यसभा सदस्य या ठिकाणी होते. त्यानंतर त्यांचा त्यांना जे आहे तर ते फ्रान्स सरकारचा एक सर्वोच्च नागरी सन्मान आहे, तर नाईट ऑफ द नेशन ऑफ द नेशन ऑर्डर ऑफ द लिजन ऑफ ऑनर असा लांबलचक पुरस्कार त्यांना या ठिकाणी मिळालेला होता. ओके, तर कोणता कोणाचा, तर फ्रान्स सरकारचा. आणि ते राज्यसभा सदस्य कधी होते तर 2006 ते 2010 दरम्यान या ठिकाणी ते जे आहे तर ते राज्यसभा सदस्य देखील होते. ओके, आणि त्यांना मिळालेला महत्वाचा पुरस्कार कोणता तर पद्मभूषण. त्याच्यानंतर जी पुढील व्यक्ती जी आहे तर ती शेनवॉर. ओके, तर शेनवॉर यांचा जो काही जन्म आहे तर तो या ठिकाणी कधी झालाय तर तो झालाय 1969 मध्ये. ओके, कुठे झाला तर ऑस्ट्रेलियामध्ये. आणि त्यांचं जे काही निधन आहे तर 2022 मध्ये कुठे झालं तर थायलंडमध्ये झालंय. ओके, तर ओळख जी आहे तर क्रिकेट इतिहासातील एक महान गोलंदाज. आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की ते गोलंदाज होते की फलंदाज होते की जे यष्टी रक्षक होते की आणखीन काय होते. तर या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे का ते इतिहासातील एक महान गोलंदाज होते, म्हणजे बॉलर होते. ओके, तर त्या ठिकाणी त्यांना जे काय टोपण नाव होतं तर ते काय होतं, ऑर्नी. ओके, तर हा नळाचा आहे या ठिकाणी. तर त्यांना टोपण नाव काय होतं तर ऑर्नी या ठिकाणी म्हणून नावाने त्यांना ओळखलं जायचं. तर ओके, गोलंदाजीचा जो काही प्रकार होता तर उजव्या हाताचे लेग स्पिनर होते ते. ओके, उजव्या हाताचे लेग स्पिनर जो आहे तर तो गोलंदाजीचा प्रकार त्यांचा या ठिकाणी होता की जसं लेग स्पिनर असेल, ऑफ स्पिनर असेल, तर यामधला तो एक प्रकार होता. ओके, आणि 1992 मध्ये त्यांनी जे आहे तर ते सिडनी क्रिकेट कसोटीमधून जे आहे तर भारताविरुद्ध या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 1992 मध्ये भारताविरुद्ध सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी त्यांनी जे आहे तर ते पदार्पण केलं होतं. आणि 1994 मध्ये त्यांना विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर या ठिकाणी जो आहे तर तो पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला होता की किंवा तो सन्मान या ठिकाणी त्यांचा करण्यात आला होता 1994 मध्ये. विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर हे सन्मान मिळणं देखील एक खूप मोठी गोष्ट असते, कारण क्रिकेट क्षेत्रात ज्यांची कारकीर्द खूप महान असावी लागते तर त्यांनाच किंवा खूप मोठी असावं लागते तर त्यांनाच हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. तर 1993 मध्ये ऍशेस मालिकेत त्यांनी इंग्लंडच्या माईक कोटिंग यांच्या जी काही घेतलेली विकेट होती तर या विकेटला बॉल ऑफ द सेंचुरी म्हणून या ठिकाणी गौरवण्यात आले होते. तर कोणाचं जे त्यांनी विकेट घेतली होती तर हे आपल्याला महत्वाचं आहे, तर माईक गोटिंग आहे, तर ते कोटिंग झालंय सॉरी, माईक गोटिंग या ठिकाणी जे आहे तर यांची विकेट त्यांनी घेतली आणि त्याच्याबद्दल त्यांना बॉल ऑफ द सेंचुरी म्हणून या ठिकाणी गौरवण्यात आलं होतं. तर आपल्याला महत्वाचं काय आहे या ठिकाणी, का ते काय आहेत, त्यांची काय म्हणून ओळख आहे की क्रिकेट इतिहासातील महान गोलंदाज. ओके, आणि कोणते आहे तर ते उजव्या हाताचं लेग स्पिनर. ओके, तर हे आपल्याला आणि त्यांचं एक आत्मचरित्र आहे का शेनवॉर जे दाखवले मी तुम्हाला या ठिकाणी फोटोमध्ये, तर नो स्पिन या ठिकाणी जे आहे तर ती त्यांची ऑटोबायोग्राफी या ठिकाणी आहे. ओके, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि शेनवॉर कोणत्या जे आहे तर असं या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की जी नुकतीच निधन पावलेली व्यक्ती शेनवॉर ही कोणत्या देशाची या ठिकाणी क्रिकेटपटू किंवा खेळाडू आहे. ओके, आणि त्याखाली जे आहे तर वेगवेगळे देशांची नावं या ठिकाणी दिलेली असतील की ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, इंग्लंड असेल आणि इतर कोणता तरी देश असेल. तर आपल्याला माहिती पाहिजे की ती ऑस्ट्रेलियाची आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते किंवा शेनवॉर्न ही कोणत्या खेळाशी संदर्भित आहे, खाली वेगवेगळ्या खेळांची या ठिकाणी नावं असतील आणि त्यावेळेस आपल्याला ते पर्याय मधलेली उत्तरे व्यवस्थित टिक करायची. त्याच्यानंतर पुढील जी काही व्यक्ती आहे तर अतिशय महत्वाची व्यक्ती आहे, याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, सुंदरलाल बहुगुणा. ओके, तर त्यांचा मृत्यू जो आहे तर तो 21 मे 2019 झालाय सॉरी पुन्हा, तर या ठिकाणी 2021 रोजी या ठिकाणी 21 मे या ठिकाणी त्यांचा जो आहे तर तो मृत्यू झाला 21 मे 2021 रोजी, वयाच्या 94 वर्षी या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. ओके, आणि ती जी आहे तर ती कशाशी संदर्भात आहे तर ती चिपको आंदोलनाशी या ठिकाणी, तर चिपको जी चळवळ होती तर त्याचे प्रणेते या ठिकाणी ते आहेत. ओके, तर चिपको आंदोलन सगळ्यांना माहितीच असेल ज्यांनी इतिहास वाचला असेल, तर त्यात चिपको जे आंदोलन आहे तर आपल्याला विचारलं जाऊ शकतं की चिपको आंदोलनाचे प्रणेते खालीलपैकी कोण, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तर वेगवेगळ्या व्यक्तींची नावं असतील त्या प्रश्नाच्या जे ऑप्शन असतील किंवा पर्याय असतील तर त्यात जे आहे तर चिपको चळवळीचे प्रणेते कोण आहे तर ते या ठिकाणी सुंदरलाल बहुगुणा. आणि ते जे आहे तर ते कसे आहे तर ते गांधीवादी विचारसरणीचे आहे. ओके, तर तुम्हाला पुढे कळेलच की कसं की हिमालयाच्या उतारावरील झाडांच्या रक्षणासाठी त्यांनी या ठिकाणी चिपको आंदोलन सुरू केलं. तर जे आहे तर ते हिमालयाची जी काही उतारावरची झाडं आहे तर हे जे आहे तर ठेकेदारांनी जे ठेके मिळून त्या ठिकाणी ते झाडांची कत्तल करण्याचं जे आहे तर ते स्टार्ट केलं होतं. तर त्या ठिकाणी यांनी जे चिपको चळवळीचे प्रणेते आहे सुंदरलाल बहुगुणा, तर यांनी तिथल्या जे काही स्थानिक लोक आहेत तर त्यांना एक जे आहे तर ते जागृत करून या ठिकाणी झाडाला जे आहे तर ते
कवळी घालायचे आणि त्या ठिकाणी ते झाड जे आहे तर ते कापण्यापासून त्यांना रोखायचे. तर हे त्यांचं एक आंदोलन आहे म्हणून त्यांना त्या झाडाला ते चिपकायचे चिपकायचे म्हणून या आंदोलनाला काय म्हटलं जातं तर चिपको आंदोलन. हिमालयाच्या उतारावरील झाडांच्या रक्षणासाठी चिपको आंदोलन या ठिकाणी त्यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर जे आहे तर भगीरथ नदीवरील जे काय टिहरी धरण आहे तर त्याच्या विरोधात जे आहे तर स्वातंत्र्यानंतरचे जे आहे तर ते सर्वात मोठं आंदोलन होतं की जे भगीरथ नदीवरती टिहरी धरण बांधण्याच्या विरोधात त्यांनी एक आंदोलन केलं होतं. तर त्यात त्यांनी 56 दिवस या ठिकाणी उपोषण केलं होतं किंवा त्याहून अधिक या ठिकाणी उपोषण 56 दिवसाहून अधिक उपोषण या ठिकाणी केलं होतं. म्हणून त्यांना या ठिकाणी गांधीवादी असं म्हटलं जातं की जे गांधीजींचं एक असरं होतं की उपोषण. ओके, तर भगीरथ नदीवरती जे आहे तर ते टहरी धरण आहे तर हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी काय काय महत्त्वाचं आहे त्यांच्याबद्दल तर ते चिपको चळवळीचे प्रणेते आहे, गांधीवादी आहे, त्याच्यानंतर जे आहे तर ते भगीरथ नदीवरती जे टेहरी धरण आहे तर त्या टेहरी धरणाच्या स्वातंत्र्यानंतरचं जो काही सगळ्यात आधी जो काही उपोषण स्वातंत्र्यानंतरचं जो काही सर्वाधिक काळाचं उपोषण आहे 56 दिवसाहून अधिकचं तर ते त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे आहे तर हिमालयीन कृषी जैवविविधता संरक्षणासाठी त्यांना बीज बचाव आंदोलनाला देखील या ठिकाणी पाठिंबा दिला होता. तर कोणतं आंदोलन? बीज बचाव आंदोलन. ओके, आणि त्यांना जी काही महत्वाची मिळालेली पुरस्कार आपण या ठिकाणी बघू. इतर देखील आहे पण आपण फक्त महत्वाची बघणार आहोत. तर पद्मविभूषण पुरस्कार 2009 चा, त्याच्यानंतर पद्मश्री पुरस्कार 1981 चा आणि राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड 1987 चा. ओके, राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड 1987 चा त्यांना या ठिकाणी जे आहे तर ती ही पुरस्कार मिळालेले आहेत. जसे इतर देखील असतील की जमनालाल बजाज पुरस्कार असेल, त्याच्यानंतर IIT रुरकीचा पुरस्कार किंवा डायरेक्टर पदवी असेल मानद, तर ते देखील यांना या ठिकाणी मिळालेलं आहे. पुढची जी काय व्यक्ती आहे आपली तर ती आहे प्रसिद्ध गणितज्ञ AS नरसिंहम. ओके, सॉरी, MS येते, AS नाही, MS नरसिंहन. ओके, तर ही आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर प्रसिद्ध गणितज्ञ MS नरसिंहन, तर आपल्याला विचारलं जाऊ शकतं की जी नुकतीच निधन पावलेली MS नरसिंहन ही कशाच्या संदर्भात आहे किंवा कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे, तर ती गणित तज्ज्ञ आहे या ठिकाणी. ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यांचं जे काही निधन आहे तर ते कधी झालंय तर ते 2021 मध्ये, सॉरी इथं पुन्हा 19 झालं, टायपिंगमध्ये मिस्टेक आहे. ओके, वयाच्या 88व्या वर्षी 2021 मध्ये, मे 2021 मध्ये, त्या ठिकाणी मे 2021 मध्ये जे आहे तर त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे वयाच्या 88व्या वर्षी. आणि त्यांचा जो काही जन्म आहे तर तो तामिळनाडूमध्ये या ठिकाणी झाला आहे. तर एक पुरस्कार आहे की जो गणित तज्ज्ञांना या ठिकाणी दिला जातो तो किंग फैसल इंटरनॅशनल प्राईज मिळवणारी जी व्यक्ती आहे का नरसिंहम, MS नरसिंहम, तर ही यांना जी एकमेव भारतीय व्यक्ती आहे की ज्यांना किंग फैसल इंटरनॅशनल प्राईज पुरस्कार या ठिकाणी मिळाला होता. आणि ते जे आहे तर ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यामध्ये ते जे आहे तर ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ओके, तर मुंबईतील, आता आपल्याला हे देखील माहिती पाहिजे का टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च कुठे आहे, तर ते मुंबईमध्ये आहे. ओके, तर यासारखे जे आहे तर आपण छोटे मोठे प्रश्न या ठिकाणी देखील कव्हर करत आहोत की जे निधन वार्तेमध्ये आपण ओके बघत आहोत. तर किंग फैसल पुरस्कार मिळवणारी जी आहे तर ती एकमेव भारतीय व्यक्ती होती. त्याच्यानंतर ते कुठे कार्यरत होते तर ते मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर जे आहे तर ते या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. आणि ती व्यक्ती कशा संदर्भित आहे तर ती गणितज्ञ म्हणून, तर MS नरसिंहन. ओके, तर या ठिकाणी मी त्यांचा फोटो दाखवला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर त्यांना जी काही महत्त्वाची पुरस्कार मिळाली तर ती आपण या ठिकाणी बघूयात. की आता ही पुरस्कार बघण्याचं कारण काय, तर एक तर ती विचारली जाऊ शकतात की कोणती मिळाली वगैरे, काय त्यातली सगळीच नाही विचारणार पण महत्त्वाची विचारतील. ओके, तर यासाठी ती किती प्रख्यात आहे ती व्यक्ती तर हे देखील आपल्याला कळतं, किंवा त्यांचं कार्य किती मोठं आहे तर हे देखील या ठिकाणी कळतं. त्यांना मिळाला जो पुरस्कार आहे तर ते शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार 1955 चा, 1975 चा, त्याच्यानंतर पद्मभूषण पुरस्कार 1990 चा आणि किंग फैसल आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2006 साली त्यांना या ठिकाणी मिळाला होता. तर हे महत्त्वाचं आहे, किंग फैसल आंतरराष्ट्रीय पुरस्कार. ओके, त्यानंतर पुढील जी काही निधन पावलेली व्यक्ती आहे आपली तर दिलीप कुमार. ओके, तर दिलीप कुमार यांचा जो काही जन्म आहे तर तो ब्रिटिश भारतातील पेशावर, आता पेशावर जो आहे तर तो प्रांत कोणाचा आहे तर तो पाकिस्तानचा या ठिकाणी प्रांत आहे. तर ज्यावेळेस भारताची फाळणी झाली तर ते कुठे आले तर ते भारतात या ठिकाणी शिफ्ट झाले किंवा मूव्ह झाले. ओके, तर त्यांचं जे काही निधन आहे तर वयाच्या 88व्या वर्षी 2021 मध्ये या ठिकाणी झालं. आता प्रत्येक ठिकाणी 2019 झालं आहे, माहिती नाही का असं, ती टायपिंग मिस्टेक असेल. तर ते जे आहे तर त्यांचं जे काही निधन आहे तर ते 7 जुलै 2021 रोजी वयाच्या 88व्या वर्षी या ठिकाणी
झाला आहे. ओके, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं जे काही मूळ नाव आहे, आता निधन वगैरे जे किंवा त्यांचं जन्म यांच्या डेट लक्षात ठेवणं गरजेचं नाही, पण आपण जर बघितलं तर त्यांना जे आहे तर त्यांची टोपण नावं असतील किंवा इतर जी काही नावं असतील तर ती लक्षात ठेवणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. तर त्यां दिलीप कुमार जे यांचं जे काय मूळ नाव होतं तर ते काय होतं, तर ते होतं मोहम्मद युसुफ खान. ओके, मोहम्मद युसुफ खान हे जे आहे तर हे त्यांचं या ठिकाणी मूळ नाव होतं. ओके, हे लक्षात ठेवायचं, कोणालाही माहिती नसेल किंवा ही बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नसेल की आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की दिलीप कुमार यांचं मूळ नाव काय होतं, आणि खाली वेगवेगळे पर्याय असतील तर त्याच्यात मोहम्मद युसुफ खान जे आहे तर ते करेक्ट पर्याय असणार आहे. तर त्यांना या ठिकाणी जे आहे तर त्यांना फर्स्ट खान ऑफ बॉलिवूड असं देखील या ठिकाणी म्हटलं जायचं, किंवा त्यांची अशी एक ओळख होती का द फर्स्ट खान ऑफ बॉलिवूड. तर जुगनू या चित्रपटात सूरज भूमिकेने जे आहे तर त्यांना या ठिकाणी खरी ओळख या ठिकाणी करून दिली. तर जुगनू या चित्रपटात त्यांनी सूरज नावाने या ठिकाणी एक भूमिका केली होती, तर तिथून त्या ठिकाणी त्यांची जी आहे तर ती खरी ओळख या ठिकाणी जी आहे तर ती चित्रपट सृष्टीला झाली. ओके, आणि त्यांना जी एक ट्रॅजेडी किंग जी आहे तर ती देखील उपाधी या ठिकाणी ट्रॅजेडी किंग, कारण जे आहे तर देवदास जी मूवी होती का जी जुनच देवदास शाहरुख खानचं नाही तर एक जुनी देवदास जो आहे तर तो ॲक्च्युअल देवदास दिलीप कुमार यांची होती, तर त्या ठिकाणी त्यांची जी काही भूमिका होती तर त्यावरून त्यांना ट्रॅजेडी किंग ही जी आहे तर ती उपाधी या ठिकाणी मिळालेली होती, आणि त्यांना द फर्स्ट खान ऑफ बॉलिवूड म्हणून देखील ते या ठिकाणी परिचित होते. ओके, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण काय का फर्स्ट खान ऑफ बॉलिवूड म्हणून खालीलपैकी कोण व्यक्ती परिचित होती, तर त्यात पर्याय असतील शाहरुख खान, सलमान खान, त्याच्यानंतर दिलीप कुमार. तर आपल्याला माहिती नसेल तर त्यावेळेस दिलीप कुमार जे आहे तर ते फर्स्ट खान ऑफ बॉलिवूड म्हणून परिचित या ठिकाणी होते, किंवा ट्रॅजेडी किंग म्हणून या ठिकाणी त्यांना उपाधी मिळालेली होती. त्याच्यानंतर 1944 मध्ये देविका राणी यांनी दिलीप कुमार यांना जोरा भाटा या चित्रपटात संधी दिली. ओके, कोणत्या चित्रपटात, तर जोरा भाटा, आणि कोणी दिली तर देविका राणी, जी पहिली दादासाहेब फाळके पुरस्कार जी आहे प्राप्त व्यक्ती आहे कोण, देविका राणी. ओके, लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने, मी जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून या ठिकाणी सांगितले. तर त्याच्यानंतर जे आहे तर दिलीप कुमार यांना खूप अशी चित्र जे आहे तर सॉरी पुरस्कार जे आहे तर ते अगदी त्यांना मिळालेले आहे. तर भारतीय अभिनेतेचा जो आहे तर त्यांचं हे जे काही त्यांना पुरस्कार मिळाली तर याचं देखील एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे की एवढे पुरस्कार प्राप्त व्यक्ती वगैरे असं म्हणून. ओके, तर 1998 मध्ये सर्वाधिक पुरस्कार प्राप्त भारतीय अभिनेता असा गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये ते आहे, तर ती त्यांची नोंद आहे. आणि पाकिस्तानचा देखील त्यांना एक पुरस्कार मिळालेला आहे, कारण त्यांचा जन्म जे आहे तर ते पाकिस्तानचे जो पेशावर जो आहे प्रांत तर त्या ठिकाणी झालेला आहे, आणि त्यांचं जे त्या ठिकाणचं जे घर आहे तर ते देखील जे आहे तर राष्ट्रीय स्मारक म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. ओके, तर पाकिस्तान सरकारने जे आहे तर त्यांचं घर जे आहे ब्रिटिश भारतातील, ज्यावेळेस ब्रिटिश भारताचा जो काही पार्ट होता की पेशावर, तर त्या ठिकाणी त्यांचं घर होतं, तर ते जे आहे तर ते पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी घोषित केलेलं आहे. तर त्यांचे पुरस्कार आपण प्रथम बघूया, तर त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार देखील या ठिकाणी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर, की ज्यावेळेस फिल्मफेअर पुरस्काराची स्टार्ट झाली तो पहिलाच फिल्मफेअर. ओके, फिल्मफेअर लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देखील मिळालेला आहे. पद्मभूषण 1991 मध्ये, पद्मविभूषण 2015 मध्ये, दादासाहेब फाळके पुरस्कार 1994 मध्ये, आणि पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशाने ए इम्तियाज हा देखील त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्यानंतर 1980 मध्ये शेरीफ ऑफ मुंबई हा त्यांना मानद पद किंवा ही मानाचं पद देखील या ठिकाणी देण्यात आलं होतं. ओके, तर जे आहे तर शेरीफ ऑफ मुंबई हे जे काही मानद सन्मान आहे तर तो देखील त्यांना या ठिकाणी देण्यात आला होता. आता शेरीफ ऑफ मुंबई जर आपण भारतीय राज्यघटना वगैरे बघितलं तर यात शेरीफ जो हे पद आहे तर त्याविषयी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 2000 ते 2006 या काळात जे आहे तर ते राज्यसभेचे सदस्य देखील ते राहिलेले आहे. ओके, त्यांचे जे काही गाजलेले चित्रपट आहेत तर ते आपण या ठिकाणी बघू. शहीद, मेला, अंदाज, कोहिनूर, देवदास, मधुमती, मुगले आजम, तर ही त्यांची जी आहे तर ती महत्त्वाची किंवा गाजलेली आता आपल्याला विचारलं जाऊ शकतं तर खालीलपैकी देवदास मूवी कोणाचा आहे, तर त्यात वेगवेगळे ऑप्शन असतील तर आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे, किंवा शहीद, मेला, अंदाज, कोहिनूर, देवदास, मधुमती, मुगले आजम, तर ही त्यांची जी आहे तर ती महत्त्वाची जी चित्रपट आहे तर ती आपण या ठिकाणी बघितली. आता पुढील काही व्यक्ती आहे तर त्याविषयी आपल्याला काही जास्त बघायचं नाही, कारण लेक्चर खूप लेंदी होईल, तर ते तुम्ही नेटवरनं बघू शकतात किंवा इतर ठिकाणी पुस्तकात देखील तुम्ही ते वाचू शकतात. तर बुद्धदेव दासगुप्ता, तर आपल्याला फक्त माहिती पाहिजे की ती व्यक्ती ह्या देखील व्यक्ती जे आहे तर ते 2021 या वर्षात किंवा 2022 या वर्षात ती जे आहे तर त्या निधन पावलेलं आहे, तर म्हणून आपल्याला ते या ठिकाणी महत्त्वाचे आहेत.
तर बुद्धदेव दासगुप्ता, तर ते प्रसिद्ध बंगाली चित्रपट निर्माते आहे. तर त्यांचं देखील निधन 2021 मध्ये या ठिकाणी झालं. त्यानंतर पुढील व्यक्ती आहे नंदू नाटेकर म्हणून. ओके, नंदू नाटेकर जे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू होते, का सर्वात प्रथम भारताकडनं जे आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती बॅडमिंटन खेळण्याचा किंवा त्याच्यात विजेते पद प्राप्त करण्याचा मान जो आहे किंवा तो भारतीय पहिले भारतीय ठरले आहेत का ज्यांनी बॅडमिंटन स्पर्धा जिंकून आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवलं. ओके, आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवणारे या ठिकाणी ते पहिले भारतीय ठरले बॅडमिंटनमध्ये. ओके, तर नंदू नाटेकर आपल्याला विचारलं जाऊ शकतं की नंदू नाटेकर यांचं नुकतंच निधन झालं तर ते कोणत्या खेळाशी या ठिकाणी संदर्भित आहे, तर ते आहे बॅडमिंटन. ओके, तर ह्यासारख्या गोष्टी किंवा बुद्धदेव दासगुप्ता जे आहे तर त्यांचं नुकतंच निधन झालं तर ते कशाच्या संदर्भित आहे, मग ते या ठिकाणी दिलेलं असेल की अभिनेता असेल किंवा निर्माते किंवा दिग्दर्शक काय, तर ते चित्रपट निर्माते म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जयंत पवार जे आहे तर फिनिशच्या राखेतून उठला मोर, हे जे त्यांचं कथासंग्रह आहे तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि त्यांचं देखील जे निधन आहे तर ते 2021 मध्ये या ठिकाणी झालेलं आहे. तर ती सुद्धा व्यक्ती आपल्याला जस्ट माहिती असणं या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, तर ते 61 वर्षाचे होते. आणि जयंत पवार यांचे जे आहे तर फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथासंग्रहासाठी 2012चा साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळालेला आहे. जो मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, तर फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ह्या जे काही कथासंग्रह आहे तर याचे लेखक कोण, तर ते आहेत जयंत पवार. ह्यासारखे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर काय डॅन्जर वारा सुटलाय, तर याच्यासाठी देखील त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य साहित्य परिषदेतर्फे जे आहे तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे जे आहे तर त्यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलं होतं. तर काय कोणतं आहे तर ते काय डेंजर वारा सुटला आहे. ओके, तर हे जे आहे तर हे या पद्धतीने जे आहे तर 2021 मध्ये आणि 2022 मध्ये जे काही प्रख्यात व्यक्ती या ठिकाणी निधन पावली तर त्याविषयी माहिती आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये बघितलेली आहे. तर निश्चितपणाने तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. आणि हे जे काही ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा आहे तर या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेव्हाही मी नवीन लेक्चर अपडेट करेल तर त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी ऑलरेडी पुन्हा पुन्हा सांगत आलो आहे का जे काही आपलं चॅनल आहे ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा, की ते आपल्या वेगवेगळ्या मित्रांमध्ये या ठिकाणी शेअर करा आणि त्यांनाही देखील सबस्क्राईब करायला सांगा, की जेणेकरून आपलं या ठिकाणी जे आहे तर ती विद्यार्थी संख्या वाढेल आणि शिकवायला एक प्रकारची एनर्जी मिळेल. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे तर ते निधन वार्ता बघितलं, तर याच्यावरती एक्झाममध्ये 1 किंवा 2 मार्क जे LLB CET चा 5 वर्षाचा कोर्स असेल किंवा 3 वर्षाच्या कोर्ससाठी जी काही LLB CET असेल तर त्याच्यात 1 किंवा 2 मार्क या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि पुढील जो आपण लेक्चर बनवणार आहोत तर तो क्रीडा घडामोडीवरती या ठिकाणी बनवणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे. ओके, धन्यवाद.